नमस्कार, मी जयश्री आणि माझ्या आहार बोली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर सध्या बाजारात लिंब भरपूर आहेत, त्यामुळे लिंबाचे जेवढे काही आयटम करायचे असतील ना ते ह्या सीझनला करून घ्यावे, म्हणजे मग कसं आपलं स्वस्त असताना केलं की आपल्याला खर्चही कमी येतो। म्हणूनच या अगोदर मी तुम्हाला लिंबूचा क्रश, लिंबाचा रस वर्षभर कसा टिकवायचा ते सांगितलेलं आहे, आणि आता हे लिंबाचं लोणचं। ह्याच्यात मी लिंबाबरोबर ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत। मग काय होतं, हे असं लोणचं केलं ना की आपल्याला उपवासाला किंवा आपण ज्याही आजारपणात वगैरे एखाद्या तोंडाची चव जाते त्यावेळी हे लोणचं खूप छान लागतं, किंवा लहान मुलांनाही द्यायला काहीच हरकत नाही, कारण ह्याच्यात आपण तेलाचा अजिबात वापर केलेला नाही। तिखट, मीठ, साखर ह्याचं प्रमाण मी सांगितलेलं आहेच, पण तरी सुद्धा तुम्हाला जर जास्त कमी वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कितीही घालू शकता। आणि हे लोणचं खूप छान लागतं, वर्षभर छान राहतंही, असं वाटलं तर तुम्हाला अधूनमधून एकदा ऊन देत जा, आणि कडकडीत उन्हात मात्र पहिले 8 ते 10 दिवस ठेवलं पाहिजे, म्हणजे मग ते व्यवस्थित होतं। आणि ह्याच्यात आपण तेलाचा वापर कुठेही केलेला नाही, त्यामुळे ते आरोग्यदायी सुद्धा आहे। तर असं हे माझं लोणचं मी कसं बनवलं याच्या कृतीकडे आता आपण वळूया। तर आता आपण जे लिंबू आणि ड्रायफ्रूट असं मिक्स लोणचं करणार आहोत, तर त्याच्यासाठी ही लिंब घेतलेली आहेत, ही कागदी लिंब आहेत पातळ सालीची, आणि ती आम्ही स्वच्छ धुवून आणि स्वच्छ पुसून कोरडी केलेली आहे। तर आता ह्याच्या पुढे आपण इथे गॅसवर एक पातेल्यात पाणी घातलेलं आहे आणि त्याच्यावरही अशी चाळण ठेवलेली आहे, आणि आता जी आपली लिंब आहेत ना ती इथे आपण वाफवणार आहोत। जास्त वाफवाय, त्याच्यावर असा एखादा थाळा पिळा पावसा झाला, आणि ह्याला जास्त वाफवायचं नाही, अगदी मोजून 5 मिनिटच वाफवायचं। आता आपली 5 मिनिटं झालेली आहेत, आपण गॅस बंद करणार आहोत आणि आता हे झाकण काढणार आहोत। हे बघा, एवढीच वाफ पाहिजे, जास्त वाफ नाही द्यायची, अगदी 5 म्हणजे 5 मिनिटं। आणि हे लिंबू आता आपण खाली काढून ठेवणार आहोत आणि थंड झाल्यावर मग ते कापणार आहोत। आता आपली लिंब बऱ्यापैकी थंड झालेली आहे आणि म्हणून ती आता आपण ही विळीवर चिरून घेणार आहोत। एका लिंबाच्या साधारण 8 फोडी करा, आणि चिरताना असा थाळा घ्या, म्हणजे मग रस सुद्धा आतच पडतो। तर इथे बघा, मी लिंबाच्या छोट्या छोट्या अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। तसंच ह्या बाजूला मी हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत, मी हे माझ्या आवडीप्रमाणे घेतलेले आहेत आणि 1 टेबलस्पून घेतलेले आहेत। तुम्हाला आवडीचे तुम्ही जर ह्याच्यात काही अजून ऍड करू शकला तरी चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट घ्या। मी हे साधारण सगळ्याप्रमाणे 1 टेबलस्पूनचं घेतलेलं आहे। तसंच मी इथे हे 4 टेबलस्पून साधं आपलं प्लेन लाल तिखट घेतलेलं आहे, हे 1 टेबलस्पून साधं मीठ आहे आणि 1 टेबलस्पून सैंधव मीठ आहे, कारण हे लोणचं मी उपवासाला वापरते, त्यामुळे सैंधव मीठ आणि साधं मीठ दोन्ही मीठ घेतलेले आहेत मी। तर असं हे साधारण प्रमाण आहे। तर आता आपण प्रथम काय करायचं आहे की ज्या ह्या लिंबाच्या फोडी आहेत ना ह्या आपण मेजरमेंटच्या कपमध्ये घालून मोजून घेऊया, कारण त्याला साखर आपल्याला घालायची आहे। तर हे बघा, इथे 1 कप झाल्या आणि आता ह्या बाकीच्या उरलेल्या। ह्याच्यात लिंबाच्या बिया काढण्याची काही आवश्यकता नाही, बिया राहिल्या तरी काहीच फरक पडत नाही। हे बघा, हे 2 कप झालं, आणि ह्या आता 1/2 कप साधारण आहेत, म्हणजे 2.5 कप झालेले आहेत आपल्या ह्या लिंबाच्या फोरी। तर याला आपण साखर घालायची आहे। तर आपण आता ही 1 कप साखर घातलेली आहे, साखर थोडी आपण अंदाजानच घालूया, उगाच जास्तही नको घालायला। तर इथे मी साधारण मेजरमेंटचे 3 कप एवढी साखर घातलेली आहे आणि ती तेवढी बास होते, कारण का तेवढी म्हणजे ह्या लिंबाला अशी ती चांगली लागली पाहिजे, कोट झालं पाहिजे, एवढीच ती साखर पाहिजे, खूपही जास्त नको। ही 3 कप साखर एवढ्या लिंबांना पुरेशी आहे। आता त्याच्यात आपण मीठ घालून घेऊया आणि हे जे आपण तिखट घेतलंय तेही घालणार आहोत।
तिखट आणि मीठ याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा, कारण हे थोडंसं मग टेस्ट करून बघा आणि मग तुम्ही तुम्हाला जर वाटलं कमी गोड किंवा जास्त तिखट पाहिजे तर अजून मग घालायचं एखादा चमचा तिखट, काही प्रॉब्लेम नाही। आणि हे जे आता आपण ड्रायफ्रूट घेतलेले ना ते याच्यावर टाकून देऊ। तेही ह्याच्यात छान मिक्स करून घ्या। तर इथे ते व्यवस्थित असं कालवून घ्या मस्तपैकी, त्याला साखर मीठ सगळं लागू द्या आणि आता ना हे साधारण 4 ते 5 तासाकरता असंच झाकून ठेवून द्या। तर हे बघा आम्ही हे मिश्रण होतं ते रात्रभर ठेवलेलं, तर बघा आता तुम्ही ह्याला पाणी सुटतं असं, मग आपल्या पहिल्यांदा केलं ते कोरडं होतं, आता ह्याला पाणी सुटलंय। हे असं पाणी सुटलं की कसं मग तुम्हाला केवढी बरणी घ्यावी त्याचा अंदाज येतो, म्हणून मी तुम्हाला म्हटलं की 5-7 तास तसंच ठेवा। तर हे असं तयार होतं। आता आपण काय करणार आहोत, एक काचेची बरणी घ्यायची, स्वच्छ धुतलेली पाहिजे आणि कोरडी पाहिजे, आणि त्याच्यात हे मिश्रण आता आपण भरणार आहोत। हे बघा अशा तऱ्हेने हे आपण लोणचं होतं ते काचेच्या बरणीत भरून घेतलेलं आहे। बरणी मात्र काचेचीच पाहिजे, प्लॅस्टिक बिस्टिकची वापरू नका, कारण काचेची बरणी असली तर ते व्यवस्थित छान तयार होतं म्हणून। आणि आता ह्याला आपण असा वरती एखादा रुमाल बांधायचा कॉटनचा, पातळ पाहिजे, खूप जाड बीड नको बांधू, आणि त्याला असं पॅक करून द्यायचं। रबर लावा, नाडीन बांधा, कसंही करा। आणि आता ही जी बरणी आहे ना ती आपण 8 ते 10 दिवसाकरता उन्हात ठेवणार आहोत। अशा प्रकारे तुमच्या गॅलरीत जिथे ऊन येत असेल ना तिथे ही बरणी 8 ते 10 दिवसाकरता ठेवून द्या, म्हणजे त्याचा ॲटोमॅटिक साखरेचा पाक होऊन लोणचं तयार होतं। आणि तुम्ही इथे बघू शकता ते लोणचं किती छान झालं आहे, बघा असं थिक लोणचं छान तयार होतं, मध्ये मध्ये ते ड्रायफ्रुट्स छान दाताखाली येतात आणि ते लिंबूच्या रसात बुडलेले असल्यामुळे छान अशी आंबट गोड चव लागते, असं हे छान लोणचं तयार होतं। तर असं हे छान चटपटीत आंबट गोड आणि तिखट तिन्ही चवी असलेले लोणचं इथे छान तयार झालेलं आहे, आणि ते तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप छान होतं। आणि आवडल्यास जास्तीत जास्त लाईक अँड शेअर करा, आणि चॅनलवर जे कोण नवीन असतील ना त्यांनी मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकॉन जरूर प्रेस करा। आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही बघून घेतलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद। तर भेटू अशाच एका नवीन रेसिपीसह, तोपर्यंत बाय बाय।